नमस्कार मित्रो आज आपण सोर्सेस ऑफ फंड्स फॉर बँक्स म्हणजेच बँकिंग संस्थांच्यासाठी निधीचे विविध मार्ग याविषयी अधिक माहिती घेणार आहोत मित्रो या देशातील बँकिंग संस्था डिपॉझिट कलेक्शन त्याचबरोबर कर्ज करणे विविध प्रकारच्या सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करण्याचे कार्य करत असतात तथापि ही विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी बँकिंग संस्थांना मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते हा निधी मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या मार्गांचा अवलंब या बँकिंग संस्थांच्याद्वारे केला जात असतो तर आज आपण या बँकांच्यासाठी निधी संकलित करण्याकरिता ज्या विविध प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेत त्या मार्गाबद्दल अधिकची माहिती आपण घेणार आहोत बँकिंग संस्थांच्यासाठी निधीचे जे विविध मार्ग आहेत त्याचं वर्गीकरण आपण प्रामुख्याने तीन प्रकारामध्ये करू शकतो ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे ओन फंड्स किंवा बँकांच्याकडील स्वनिधी दुसरा प्रकार म्हणजे ठेवीच्या माध्यमातून संकलित केलेला निधी आणि तिसरा प्रकार म्हणजे कर्जाऊ निधी किंवा ज्याला आपण बारोड फंड्स असे म्हणू शकतो तर चला मग या तिन्ही प्रकाराबद्दल अधिक माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे यामध्ये पहिला प्रकार म्हणजे ओन फंड्स किंवा स्वनिधी यामध्ये प्रामुख्याने पहिला जो घटक येतो तो, तो म्हणजे पेडअप कॅपिटल किंवा ज्याला आपण वसूल भागभांडवल असे म्हणू शकतो बँकिंग संस्था या कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असल्यामुळे या संस्थांना व्यवसाय करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे शेअर कॅपिटल हे अलाउड केलेले आहे त्यामधील काही भागभांडवल गरजेनुसार या बँकिंग संस्था विक्रीस काढत असतात व त्याच्यामधून आवश्यक असणारे भांडवल वसूल करत असतात की ज्याला आपण पेडअप कॅपिटल असे म्हणतो किंवा ज्याला आपण प्रत्यक्षात वसूल केलेले भागभांडवल असे म्हणू शकतो तर बँकिंग संस्थांच्या निधीसाठीचा हा एक पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मार्ग असतो की ज्यामध्ये बँकिंग संस्था स्वतःचे शेअर्स विक्री करून निधीचे संकलन करत असतात त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे रिझर्व्स रिझर्वमध्ये प्रामुख्याने तीन वेगवेगळ्या कॅटेगरीचा समावेश होतो एक म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्व ज्याला आपण वैधानिक राखीव निधी असे म्हणू शकतो दुसरा जनरल रिझर्व की ज्याला सर्वसाधारण राखीव निधी म्हणतो आणि तिसरा प्रकार म्हणजे स्पेशल रिझर्व म्हणजे विशेष विशेष राखीव निधी या तीन प्रकारामध्ये अनेक वेगवेगळे उपप्रकारी आपणास पाहाव्यास मिळतात बँकिंग संस्था आपणास मिळालेल्या नफ्यामधून विशिष्ट रक्कम स्टॅट्युटरी रिझर्व जनरल रिझर्व त्याचबरोबर स्पेशल रिझर्वमध्ये मेंटेन करून ठेवत असते किंवा नफ्यातील काही हिस्सा या रिझर्वमध्ये वर्ग करत असतात या निधीचा उपयोग आवश्यकतेनुसार की विविध प्रकारच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी बँकिंग संस्था करू शकतात त्याचबरोबर तिसरा घटक म्हणजे अनडिस्ट्रिब्युटेड प्रॉफिट की ज्याला आपण न वाटलेला नफा असे म्हणू शकतो बँकिंग संस्थांना जेव्हा त्या ठिकाणी आर्थिक वर्ष संपल्यानंतर नेट प्रॉफिट होतो त्या नेट प्रॉफिटमधील काही रक्कम वेगवेगळ्या प्रकारच्या रिझर्वमध्ये अलॉट केल्यानंतर त्याचबरोबर भागधारकांसाठी डिव्हिडंड दिल्यानंतर जी रक्कम नफ्यामधील शिल्लक राहते किंवा ज्याचे वाटप प्रत्यक्षात झालेले नसते असा जो नफा आहे त्याला आपण अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असे म्हणतो हा देखील निधी बँकांचा स्वनिधी म्हणून गणला जातो की ज्याचा उपयोग बँकिंग संस्था आपल्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी करू शकतात त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे डेपॉझिट्स बँकिंग संस्थांना निधी संकलित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि एक उत्तम मार्ग म्हणजे डेपॉझिट कलेक्शन यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण जनतेकडून संकलित केलेल्या ठेवी विविध प्रकारच्या इतर बँकांच्याकडून संकलित केलेल्या इंटर बँक डिपॉझिट्स त्याचबरोबर केंद्र शासन राज्य सरकार लोकल गवर्मेंट व त्यांच्या वेगवेगळ्या विभागांनी बँकिंग संस्थांच्यामध्ये ठेवलेल्या ठेवींचा समावेश होतो यामध्ये प्रामुख्याने सेविंग अकाउंट स्कीमच्या अंतर्गत विविध प्रकारच्या खात्यावरती संकलित केलेल्या बचत ठेवींचा समावेश होतो यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनता इंडिव्हिज्युअल्स उद्योजक व्यावसायिक यांचीही सेविंग अकाउंट बँकिंग संस्थांच्यामध्ये असतात व या सेविंग अकाउंटच्या माध्यमातून बँकिंग संस्था मोठ्या प्रमाणात निधी संकलित करत असतात त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे करंट अकाउंट ज्याला आपण चालू ठेव खाते असे म्हणतो की ज्यामध्ये उद्योजक व्यावसायिक वाणिज्यिक संस्था वेगवेगळ्या संघटना यांनी बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन केलेले असते या करंट अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली जात असते ही रक्कम बँकिंग संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी किंबहुना मुदती व अल्पमुदती कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी म्हणून उपयोगी पडत असते विशेषतः सेविंग अकाऊंट व करंट अकाउंट या खात्यामध्ये मिळणारी डिपॉझिटची रक्कम किंवा यामधून मिळणारा निधी हा बँकिंग संस्थांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो किंबहुना या दोन प्रकारच्या खात्यामधून बँकेला मिळणाऱ्या डिपॉझिट्स या लोएस्ट कॉस्ट असणाऱ्या डिपॉझिट्स मानल्या जातात याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे करंट अकाउंटमध्ये संकलित के केलेल्या डिपॉझिटवरती बँकिंग संस्थांना कोणत्याही प्रकारचे व्याज देणे लागत नाही मात्र सेविंग अकाउंटमध्ये सर्वसाधारणपणे तीन टक्के ते चार टक्क्यापर्यंतचा व्याजदर हा ध्येय असतो तथापि रिकरिंग अकाउंट व फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटमध्ये यापेक्षा अधिक व्याज देणे आवश्यक असते त्यामुळे बँकिंग संस्थांच्यासाठी सेव्हिंग अकाउंट व करंट अकाउंटमध्ये संकलित झालेल्या डिपॉझिट या अधिक परवडणाऱ्या डिपॉझिट किंवा लो कॉस्ट डिपॉझिट म्हणून याचा विचार बँकिंग संस्था करत असतात त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे विविध प्रकारच्या आवर्ती ठेव खात्यामध्ये जमा झालेल्या रकमा किंबहुना ज्याला आपण रिकरिंग अकाउंट स्कीम्स असं आपण म्हणतो बँकिंग संस्था विविध प्रकारच्या योजना या स्कीमच्या अंतर्गत राबवत असते ज्यामध्ये कालावधीनुसार रिस्कनुसार इन्व्हेस्टमेंट प्लॅननुसार विविध प्रकारच्या रिकरिंग अकाउंटच्या स्कीम बँकिंग संस्था राबवत असतात त्याचबरोबर मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटच्या विविध प्रकारच्या स्कीममधून देखील बँकिंग संस्था स्वतःसाठी आवश्यक असणारा निधी संकलित करत असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या विशेष ठेव योजना लखपती योजना करोडपती योजना पेन्शन ठेव डिपॉझिट्स अशा विविध प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटच्या माध्यमातून या बँका निधी संकलित करत असतात त्याचबरोबर नॉन रेसिडेन्शियल इंडियनच्या विविध प्रकारच्या खात्यामधून देखील या बँकिंग संस्थांना रुपयामध्ये त्याचबरोबर परकीय चलनामध्ये देखील डेपॉझिट्स प्राप्त होत असतात की ज्याचा उपयोग बँकिंग संस्था निधी म्हणून विविध प्रकारच्या कार्यासाठी करू शकतात ज्यामध्ये प्रामुख्याने एफ सी एन आर अकाउंट म्हणजेच फॉरेन करन्सी नॉन रेसिडेन्स इंडियन अकाउंट त्याचबरोबर नॉन रेसिडेन्स इंडियन्स अकाउंट एक्स्टर्नल अकाउंट त्याचबरोबर नॉन रेसिडेन्स ऑर्डिनरी अकाउंट लोरो अकाउंट याबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारची विदेशी ठेवीदारांची खाती यामध्ये समाविष्ट असतात तर या विविध प्रकारच्या डेपॉझिट अकाउंटच्या माध्यमातून बँकिंग संस्थांना बिझनेस करण्यासाठी विविध प्रकारच्या गुंतवणुकीसाठी व कर्ज पुरवठ्यासाठी आवश्यक असणारा निधी या डेपॉझिट अकाउंटच्या माध्यमातून मिळत असतो विशेषतः गवर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपॉझिट अकाउंटच्या माध्यमातून करंट अकाउंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी या बँकिंग संस्थांना प्राप्त होत असतो त्यानंतर बँकांच्या निधीसाठीचा तिसरा मार्ग म्हणजे बॉरोड फंड्स किंवा ज्याला आपण कर्जाऊ निधी असे म्हणू शकतो यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा समावेश होतो ज्यामधील पहिला घटक म्हणजे इंटर बँक लोन्स किंवा अंतर बँक कर्जे की ज्यामध्ये प्रामुख्याने अल्पसूचना कर्जे किंवा मागणी देय कर्जांचा समावेश होतो की ज्याची मुदत एक दिवस किंवा दोन दिवस, दिवस ते चौदा दिवस इतक्या कालावधीची मुदत असते जेव्हा बँकिंग संस्थांना रोखतेसाठी निधीची कमतरता पडते तेव्हा एक बँक बैंक, दुसऱ्या बँकेकडून इंटर बँक म्हणजे अंतर बँक कर्ज घेत असते की ज्यामध्ये कॉल मनी किंवा नोटीस मनी या दोन प्रकाराचा समावेश असतो त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे सेल ऑफ बॉन्ड्स अँड डेव्हेंचर बँकिंग संस्थांना जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात दीर्घ मुदती व मध्यमुदती निधीची आवश्यकता असते तेव्हा या बँकिंग संस्था स्वतःचे बॉन्ड्स किंवा डिबेंचर की ज्याला आपण कर्जरोखे असे म्हणू शकतो की अशा बॉन्ड्स आणि डिबेंचरची विक्री करून देखील कर्जाऊ निधी उभा करू शकतात विशेषतः राष्ट्रीयकृत बँका खूप मोठ्या प्रमाणात बॉन्ड्स आणि डिबेंचरची विक्री करून अशा प्रकारचा कर्जाऊ निधी उभा करत असतात तिसरा सोर्स म्हणजे सेल्स ऑफ सेल ऑफ सर्टिफिकेट ऑफ डेपॉझिट की ज्याला आपण ठेव प्रमाणपत्र असे म्हणतो या देशातील बँकिंग संस्थांना मोठ्या प्रमाणात बल्क फंड जनरेट करण्यासाठी संकलित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मनी मार्केटमधून फंड संकलित करण्यासाठी सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये बँकिंग संस्था विविध प्रकारच्या इंडिव्हिज्युअल व संस्थात्मक गुंतवणूकदारांना सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री करून बल्क फंड हे कलेक्ट करत असते तर याला आपण ठेव प्रमाणपत्र असं म्हणतो फिक्स्ड पेक्षा वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये असणारी ही सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स असतात की ज्याची खरेदी विक्री करून या बँकिंग संस्था खूप मोठ्या प्रमाणात निधी संकलित करत असतात चौथा सोर्स म्हणजे बॉरोविंग्स फ्रॉम रिझर्व बँक ऑफ इंडिया यामध्ये दोन वेगवेगळे ऑप्शन्स त्यामध्ये समाविष्ट असतात एक म्हणजे रिपर्चेसिंग अॅग्रीमेंट फ्रॉम आर बी आय की ज्याला आपण रेपो ट्रान्झॅक्शन असे म्हणू शकतो या देशातील बँकिंग संस्था आपल्याकडे जेव्हा एक्सेस फंड्स असतात तेव्हा हे फंड्स वेगवेगळ्या प्रकारच्या गवर्मेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करत असतात आणि जेव्हा बँकांना निधीची आवश्यकता हो असते तेव्हा रिपर्चेसिंग ॲग्रीमेंटनुसार या बँकिंग संस्था आपल्याकडील सार्वजनिक कर्जरोखे किंवा सरकारी कर्जरोखे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विक्री करून किंवा त्याच्या तारणावरती कर्ज घेत असतात की ज्याचा समावेश रिपर्चेसिंग ॲग्रीमेंटमध्ये होत असतो यामध्ये होणारे व्यवहार हे रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेटच्या आधारे हे केले जात असतात की ज्यामधून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील बँकिंग संस्थांना कर्ज उपलब्ध करून देत असते त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी यामध्ये प्रामुख्याने बँकिंग संस्थांनी संकलित केलेल्या एकूण डिपॉझिटच्या एक टक्का एवढ्या प्रमाणात बँकिंग संस्थांना कर्जाची सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिलेली असते तर या देशातील बँकिंग संस्था मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीच्या आधारे देखील आर बी आयकडून कर्ज घेत असतात की ज्याच्यामधून कर्जाऊ निधी उभा करून बँकिंग संस्था आपल्या विविध प्रकारच्या वित्तीय गरजांची पूर्तता करत असतात सहावा सोर्स म्हणजे लोन्स फ्रॉम ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स की ज्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल हाऊसिंग बँक एक्झिंग बँक नाबार्ड सिडबी आय डी बी आय यासारख्या विविध प्रकारच्या ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा समावेश होतो की ज्या संस्था विशिष्ट क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठीचा निधी बँकांना उपलब्ध करून देत असतात उदाहरणार्थ देशातील शेती व ग्रामीण विकासासाठी जो कर्ज पुरवठा केला जातो याकरिता बॅ देशातील बँकिंग संस्थांना हा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदी जबाबदारी ही नाबार्डने उचललेली असते या नाबार्डकडून अशा प्रकारचा कर्ज पुरवठा बँकिंग संस्थांना केला जात असतो की ज्याला आपण रीफायनान्स असे म्हणतो किंवा ज्याला पुनर्वित्त पुरवठा असे म्हटले जाते त्याचबरोबर हाऊसिंग लोन देण्याकरिता नॅशनल हाऊसिंग बँक एक्सपोर्ट इम्पोर्ट फायनान्सकरिता एक्झिम बँक लघु उद्योगासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी सीडबी अशा विविध प्रकारच्या ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूट करून रीफायनान्सची सुविधा देखील या बँकांना उपलब्ध असते सातवा सोर्स म्हणजे या देशातील गवर्मेंट ऑफ इंडिया वेगवेगळे राज्य सरकारे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या बजेटच्या माध्यमातून विविध क्षेत्राच्या विकासासाठी विशिष्ट निधी हा राखीव ठेवत असतात तथापि हा राखीव ठेवलेला निधी विविध योजनांच्या माध्यमातून खर्च करण्यासाठी किंबहुना त्या योजनांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यासाठी हा निधी देशातील बँकिंग संस्थांच्याकडे हँडओवर करत असतात की ज्यामुळे हा बजेटमध्ये प्रोविजन केलेला निधी देशातील बँकिंग संस्थांना उपलब्ध होत असतो की ज्यामुळे बँकिंग संस्थांना सोर्स ऑफ फंड या माध्यमातून क्रिएट होत असतो या व्यतिरिक्त देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्रोतापासून विविध योजनांच्या अंतर्गत देशातील बँकिंग संस्थांना निधी उपलब्ध होत असल्याचे आपणास दिसून येईल तर विद्यार्थी मित्रो या देशातील बँकिंग संस्थांना अशा या तीन वेगवेगळ्या मार्गापासून विविध प्रकारे निधी संकलित करता येणे शक्य किंबहुना हे विविध प्रकारचे निधीचे सोर्स या बँकिंग संस्थांसाठी उपलब्ध असल्याचे आपणास दिसून येईल